वक्फबोर्ड बाबत संसदेत नवीन विधेयक पारित केल्या जात आहे, मात्र याच नवीन विधेयकाला देशातील अनेक पक्ष संघटनासह मुस्लिम बांधवांनी संविधानिक पद्धतीने विरोध दर्शविला आहे। यावरच आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करून विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी आझाद समाज पार्टीचे राज्य महासचिव मनीष साठे, पक्षाचे प्रवक्ता किरण गुर्देसह अनेक पदाधिकारी आणि इतर पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। या नालायक सरकारचा, नालायक सरकारचा, अरे मागे घ्या, मागे घ्या, वक्फबोर्ड बिल मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, वक्फबोर्ड बिल मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, वक्फबोर्ड बिल मागे घ्या। आता कसा घेत नाही? हिटलर शाही मुर्दाबाद, हिटलर शाही मुर्दाबाद, वक्फबोर्ड संशोधन बिल 2024 मागे झालेच पाहिजे, वक्फबोर्ड संशोधन बिल 2024 मागे झालेच पाहिजे, मागे घ्या, मागे घ्या, बिल संशोधन बिल मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या, निदर्शन देण्यात। सर्वांना क्रांतिकारक जय भीम, जय शिवराय, सलाम अलैकुम। आज या ठिकाणी आज जे आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन केलेले आहे, याचे कारण असे की 2024 जे वक्फबोर्ड संशोधनमध्ये जे मोदी सरकारने संशोधन करण्याचे ठरविले आहे, त्या विरोधात सर्वप्रथम संसदेमध्ये भाई चंद्रशेखर आझाद यांनी आवाज उठवलेला आहे। कारण की हे मोदी सरकार एक संशोधन करून पाहते की एक उपक्रम करून पाहते की यामुळे आपण ह्या केलं तर आज हिंदू धर्म व मुस्लिम धर्मामध्ये काय परिवर्तन होते। तर जसे NRCCA यांनी हा काळा कायदा आणला होता, या काळ्या कायद्याच्या विरोधात पूर्ण भारतामध्ये मुस्लिम समुदाय आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने सर्वप्रथम आंदोलने केली, धरणे आंदोलने केली, त्यानंतर लोक रस्त्यावर आली, त्यानंतर या नालायक सरकारला आपला जाग आली व हे बिल मागे घेतली। असे अनेक बिल आहे त्यांनी एक संशोधन करून पाहते। तसंच हे जसे वक्फबोर्ड आहे, या वक्फबोर्डमध्ये जे संशोधन करण्याचं यांनी एक पवित्रा ठेवलेला आहे, त्या पवित्राच्याबद्दल आम्ही पुरा आझाद समाज पार्टी शहर कमिटी जिल्हा कमिटीच्या वतीने व अमरावती शहरातील जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधव या आमच्या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे। व जर यांनी आंदोलन हे जर संशोधन बिल हे जर मागं घेतलं नाही तर आज अमरावतीमध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये आम्ही हे तीव्र आंदोलन करू, हेच आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही भारत सरकारला चेतावणी देत आहोत।